मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतचाही समावेश. हर्षवर्धन पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट, 6 किंवा 7 ऑक्टोबरला तुतारी हाती घेण्याची शक्यता, मुलांच्या व्हॉट्सअपवर तुतारीचं स्टेटस. 10 ते 12 जागा वगळता महायुतीत बाकीच्या जागांवर एकमत, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, तर नवरात्रीमध्येच महायुतीचा फॉर्म्युला येण्याचे दिले संकेत. सत्तेबाबत अमित शहांच्या वक्तव्याचा दसरा मेळाव्यात पडछा पाडणार, उद्धव ठाकरेंचा खरमरीत इशारा, ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच. अरुण गवळींच्या कन्या गीता गवळी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं लढण्याची शक्यता, गीता गवळी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा 13 ऑक्टोबर नंतर होण्याची शक्यता, काही नियमांमुळे निवडणूक जाहीर करायला उशीर होत असल्याची सूत्रांची माहिती. पुण्यामध्ये 2 चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या व्हॅन ड्रायव्हरला पॉक्सो गुन्ह्यांतर्गत अटक, संतप्त पुणेकरांनी मानवडी पोलीस स्टेशनमधली व्हॅन फोडली. चंद्रपूरचा नराधम माजी काँग्रेस पदाधिकारी अमोल लोढेला पळून जायला स्थानिक नेत्यांची मदत, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप, आणखी पीडित अल्पवयीन मुली आहेत का याचा तपास सुरू. संभाजी भिडेंनी पुन्हा तोडले तारे, हिंदू समाज म्हणजे महामूर्ख जमात असल्याची टीका, तर गणेशोत्सव, नवरात्र मिरवणूक आणि करमणूक सुरू असल्याची खंत. सणासुदीच्या तोंडावर सोन्याने भाव खाल्ला, तुळ्याचा दर 78,500 एकाच दिवसात, 1,000 रुपयांनी सोनं महागलं. ऑलिम्पियन धावपटू अविनाश साबळेसह 47 खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्काराची घोषणा, बॅडमिंटनमधल्या योगदानासाठी प्रदीप गंधेंचा जीवनगौरव, तर सुमा शिरूर आणि दिनेश लाड यांचाही सन्मान. युद्धभूमी लेबेनॉनमध्ये एबीपी नेटवर्कचा ग्राउंड झिरो रिपोर्ट, तळहाती शीर घेऊन जगविंदर सिंग यांची लेबेनॉनमधून एक्सक्लुझिव्ह बातमीदारी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.